मी करण सिंग पवार, मध्ये राजकारणाशी तिरस्कार करणाऱ्या लोकांबद्दल खूप दिवसापासून बोलायची इच्छा होती. आज दिनांक 21 ऑक्टोबर 2019 म्हणजे अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणुका चालू आहेत. आज मतदान प्रक्रिया चालू आहे. आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. त्या देशाचे आपण नागरिक आहोत. संविधान आणि समृद्ध लोकशाही हा आपल्या देशाचा वैभव आहे. लोकशाहीची पद्धत ही सर्वोत्कृष्ट जीवन पद्धती म्हणून अख्ख्या जगाला परिचित आहे आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडणे हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा अंग आहे. आणि मतदान हा आपला अधिकार नसून तो आपला कर्तव्य आहे आणि लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी कृपया मतदान करावे. मुळामध्ये भरपूर लोक असे भेटतात जे की राजकारणाशी माझा काही संबंध नाही, राजकारणाशी माझं काही देणं घेणं नाही किंवा कुठला राजकारणी काय देतो, या प्रकारच्या स्टेटमेंट देणाऱ्या लोकांनी कृपया थोडंसं इकडे लक्ष द्यावं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पावलोपावली राजकारणाशी संबंध येतो. सारी छोटी वस्तू जर खरेदी करायला गेलं, एखादी काडीची डब्बी जरी खरेदी करायला, तर त्या काडीच्या डब्बीची खरेदी करताना त्यावरती टॅक्स भरतानापासून, रस्त्यावरच्या खड्ड्यापासून, प्रवासादरम्यान ट्रॅफिक जामपासून, लोडशेडिंगमध्ये होणाऱ्या वीज कपातापासून किंवा आपल्या सुरक्षेपासून आणि महत्त्वाचं म्हणजे आतंकवादीपासून, आतंकवादी घुसखोरीपासून, या सर्वांचा राजकारणाशी संबंध आहे. मुळामध्ये अशा प्रकारचे भरपूर युवक आहेत ज्या युवकांना राजकारण म्हणलं की अतिशय ग्लॅमरस आणि गलिच्छ वाटू लागले. त्यांना आचारसंहिता, निवडणूक आयोग, राज्यघटना या प्रकारचा वाक्याचा उल्लेख केला की त्यांच्या कानावरती जर अशा प्रकारचे शब्द पडले तर त्यांच्या कानामध्ये अक्षरशः गरम तेल उकळतं टाकल्यासारखी त्यांची परिस्थिती होते. आणि त्याच्या तुलनेमध्ये ते इतरत्र कट्ट्यावरती बसून दुसऱ्यांच्या लपट्याच्या संदर्भात तासभर तासनतास गप्पा मारतात. त्यांच्या दृष्टीने ते प्रोडक्टिव्ह डिस्कशन आहे. मुळामध्ये मी थोडंसं विचित्र बोलतो असं तुम्हाला वाटेल नक्कीच, परंतु ही वास्तविकता आहे. मी डेली पुण्यासारख्या शहरामध्ये या प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घेतो आहे. आजही मला अशा प्रकारचे भरपूर लोक दिसतात. 40 त्यांचं वय आहे, त्यांच्याकडे अजूनही मतदान कार्ड नाही. मुळामध्ये जर पाहायचं म्हणलं तर असे लोक भरपूर येतात जे मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मी मतदान कधी केलेलं नाही किंवा मी माझ्याकडं मतदान कार्डच नाही अशा प्रकारचे भरपूर लोक भेटतात. आणि तेच सुजाण नागरिक पुन्हा उद्या चालून बोलतात की रस्त्यावरती खड्डे आहेत आपला देश असा. तर या देशाची भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अफाट मेहनत करून या जगातल्या अनेक भरपूर देशाचा अभ्यास करून ही राज्यघटना लिहिलेली आहे. आणि हा राज्यघटना लिहिण्याच्या पूर्वी आणि भारत देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी हुकुमशाही राजवट होतं. आजही भरपूर देशामध्ये हुकुमशाही राजवट चालतं. त्यांना लोकशाहीचं मूल्य काय हे विचारू आपण शकता. कारण लोकशाही होण्याच्या पूर्वी भरपूर लोकांचं असं स्वप्न होतं की आपल्या देशामध्ये कधीतरी लोकशाही येईल आणि आपल्या दृष्टीने आपल्याकडून आपण कधीतरी प्रतिनिधी निवडावा. त्यामुळे ह्या लोकशाहींचं मूल्य सर्वांनी समजावे, मतदान करावे. आपण या भारत देशाचे म्हणजे सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाचे सुजाण नागरिक आहात. त्यामुळे आपण सर्वांनी कृपया मतदान करावे ही माझी नम्र विनंती. जय महाराष्ट्र.